नमस्कार मित्रांनो, भरपूर जणांचे प्रश्न असतात की दोन बेस दोन टॉप साठी जी आहे ती गाडी मॅन्युफॅक्चरिंग करून टोटली कॉस्ट जी आहे ती किती जाते. तर आता मी तुम्हाला ही गाडी दाखवतो. मी मागच्या व्हिडिओ पण मध्ये म्हणलं होतं की महिंद्राचं जे बुलेरो पिकअप आहे ते मजबूतीसाठी खास करून ओळखलं जातं. तर हा ओव्हरऑल मागचा लुक आहे की ज्यावरती तुम्ही जे आहे ते प्लाझ्मा सिस्टीम असू द्या किंवा दोन बेस दोन टॉप सिस्टीम असू द्या तर ती डिझाईन करू शकता. ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुम्ही सेकंड हँडली ज्यावेळेस गाडी घ्यायला जाता त्यावेळेस गाडी 1-1.5 लाख रुपयाच्या आसपास बसते. गाडीची बांधणी आणि जी काही बॉडी मेकर्स आहेत ते कमीत कमी 1-1.5 लाख रुपयाच्या आसपास मध्ये जे आहे ते मॅन्युफॅक्चर केलं जातं. त्यामध्ये कलर असू द्या, परत स्टीलचं जे काही असेल मेटल असेल ते मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्या पैशांमध्ये. आणि आता मी तुम्हाला इन्व्हर्टर दाखवतो. इन्व्हर्टर तुम्ही यामध्ये जे आहे 30 kV 40 kV चा आता टोटली इन्व्हर्टर आहे. त्या इन्व्हर्टरची कॉस्ट जरी म्हणलं तरी 1-1.5 लाख रुपये किंवा त्याच्या अराउंड किंवा त्याच्या आसपासमध्ये होते. तर मी टोटली ओव्हरऑल जर गाडी मॅन्युफॅक्चर करायची म्हणलं तर कमीत कमी